ताज्या साठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरचे चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्यास अटक रिक्षा मोबाईलसह दोन लाखाचा मुद्देमाल चोरीस मिरचे हॉटेल मिरज येथे चाकूचा धाक दाखवून रिक्षा व मोबाईल असा दोन लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ने अटक केली असून एक जण फरार आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी राहुल हिंदूराव जाधव वर्ष छत्तीस राहणार म्हाडा कॉलनी देवताळे मिरज व त्यांचा मित्र प्रशांत पोतदार हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा नंबर एम एच दहा सी क्यू शून्य आठ एक्क्याऐंशी घेऊन हॉटेल मिरजीसमोर रोडवर आले असता आरोपी विशाल सुभाष घोडके वयवर्ष बावीस राहणार कुंकुवली गल्ली पेठ मिरज व जावेद शेख राहणार मिरज यांनी चाकूचा धाक दाखवून रिक्षा व मोबाईल जबरदस्तीनं काढून घेऊन गेले होते याबाबत पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे प्रमोद खाडे सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष पाटील उदय कुलकर्णी सचिन कुंभार चंद्रकांत गायकवाड बाळासाहेब निळे बसवराज कुंदगोळ गणेश कोळेकर चालक सहाय्यक पोलीस फौजदार पाटील यांच्या पथकाने आरोपी विशाल सुभाष घोडके यास त्यांच्या घराजवळ पकडून रिक्षा आणि मोबाईल असा एकूण दोन लाख दोन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला तसेच यातील दुसरा आरोपी जावेद शेख याचाही याचा शोध सुरू आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे महात्मा गांधी चौक पोलीस पुढील तपास करत आहेत साठी न्यूजसाठी मीराजून आदिमाने